कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाने शेतकऱ्यांना बांधावर बी बियाणे पोहोचवण्याचे नियोजन केले आहे. चांदवडला देखील आमदार राहुल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. बघूया एक रिपोर्ट. चांदवड तालुक्याचे माननीय आमदार राहुलदादा आहेर यांनी आज चांदवड तालुका कृषी अधिकारी व तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांबरोबर चर्चा करून चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात त्यांच्या गाव व बांधावर खते व बी बियाणे पोहोचवण्याचे नियोजन केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र साळुंखे यांनी उपस्थितांना सांगितले की कोविड-19 प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेतून राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावरच बी बियाणे व खते पुरवठा करण्यात येईल. यावेळी तालुक्याचे आमदार डॉक्टर राहुल आहेर, गटविकास अधिकारी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर आत्माराम कुंभार्डे, शिवसेना तालुका प्रमुख शांताराम ठाकरे, काँग्रेस तालुका प्रमुख संजय जाधव, विकास बुजाडे, देवीदास आहेर, कृषी अधिकारी राजेंद्र साळुंखे व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी बी बियाणे खत विक्रेते यांनी नागरिकांना आवाहन केले. चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना मी एकच विनंती करतो की आपण आता सध्या आपल्या हातामध्ये खरीप हंगाम सुरू होण्यासाठी 1 महिना बाकी आहे. या 1 महिन्यामध्ये आपल्याला स्वतःला लागणारं खते, बियाणे आणि औषधं हे आपण स्वतः आजच खरेदी करून ठेवा, म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला लागणारे खतं बियाणं हे वेळेवर आपल्या शेतीत टाकता येतील. त्यासाठी आपण सर्वांनी आज प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊन, प्रत्येक दुकानात जाऊन त्या ठिकाणी सर्व प्रकारचे सर्व ग्रेडचे खतं उपलब्ध आहे, ते खतं आज खरेदी करून ठेवा, हीच विनंती करतो. आज चांदवड तालुक्यात खते, बियाणे आणि औषधं याचा खरीप हंगाम 2020 पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय आमदार राहुलदादा आहेर यांनी सर्व कृषी निविष्ठा केंद्राचे प्रतिनिधी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांना खरीप हंगामात वेळेवर दुकानात गर्दी न करता बांधावर खते आणि बियाणे पोहोच करण्याची जबाबदारी सर्व कृषी निविष्ठा विक्रेते व तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्यावर सोपवली व त्यांनी ते कशा पद्धतीने शेतकऱ्यांकडनं टाइमवर वेळेवर पोहोच होईल याबाबतीत मार्गदर्शन केले. मॅन्यूसाठी प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड.